दिल्लीच्या प्रशांत विहार परिसरामध्ये सीआरपीएफ शाळेबाहेर पहाटे स्फोट झाला। घटनास्थळी पोलीस आणि इतर टीम ही पोहोचलेली आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आनंद विहारचा AQI 445 इतका गंभीर श्रेणीमध्ये नोंदवलेला आहे। मुख्यमंत्री आतिशी यांनी शाळेबाहेर पाहणी केलेली आहे। स्फोटाच्या आसपास गाड्यांच्या काचा फुटलेल्या पाहायला मिळतात। सीआरपीएफ शाळेबाहेर पहाटे स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे त्या शाळेची भिंत सुद्धा कोसळलेली आहे। दिल्लीच्या प्रशांत विहार परिसरामध्ये सीआरपीएफची शाळा आहे आणि त्या शाळेबाहेर पहाटे स्फोटाचा आवाज झाला। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, काय अधिकचा तपशील आहे? राजधानी दिल्लीत आपण बघितलं तर मागच्या दोन दिवसापासून खलबल म्हणून उडाली आहे। एक म्हणजे काल आपण बघितलेलं की कशा प्रकाराने गोळीबार झालेलं, वेलकम या राज मार्केट इथे गोळीबार झालेलं, तर आता आज आपण बघतोय तर दिल्लीच्या रोहिणी च्या इथे स्कूलच्या बाजूला एक मोठा धमाका झाला आहे। आजूबाजू ज्या गाड्या होत्या त्यांच्या काच फुटल्या आहेत। इतकेच नव्हे तर आता सध्या डॉक्सफोर्ड हे प्रेझेंट सिच्युएशनला तिथे दाखल झाला आहे। तिथे तसंच फॉरेन्सिक लॅब होऊन दिल्लीची स्पेशल पोलीस टीम जी आहे ती इन्व्हेस्टिगेशन त्यांनी सुरू केलं आहे। NIA आणि NSD या दोन्ही एजन्सीज सध्या इन्व्हेस्टिगेट करतायत। पण ही हा ब्लास्ट एक स्कूल म्हणजे आज रविवार होता म्हणून चांगलं होतं आणि स्कूल वर्किंग नव्हतं, शाळेला सुट्टी होती। पण दिल्लीच्या या रोहिणीच्या शाळेला बाजूला रविवार असल्यामुळे तिथे कुणीही विद्यार्थी नव्हते आणि त्यामुळे मोठी जीवितहानी आणि मोठा अनर्थ टळलेला आहे। धन्यवाद उर्वशी आपण दिलेल्या या माहितीसाठी।